चला स्टार्ट करू. हेलो, माझा आवाज येतोय का? हॅलो, आवाज येतोय का माझा? हेलो हॅलो हॅलो. हॅलो चला. इन प्रीवियस सेशन वी हैव कंप्लीटेड आवर फर्स्ट चैप्टर ग्रेविटेशन. टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट द सेकंड चैप्टर इन फिजिक्स, दैट इज इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. या सेशन मध्ये आपण सेकंड चैप्टर स्टार्ट करतो आहे फिजिक्स चा. इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. ओके, इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट हा चॅप्टर स्टार्ट करतोय आज आपण. हा चॅप्टर स्टार्ट करण्याआधी काही बेसिक गोष्टी आपण रिवाइज करूया, ज्या की आपण नाइन्थ मध्ये पाहिल्या होत्या. ओके, तुम्हाला नाइन्थ मध्ये फिजिक्स मध्ये करंट इलेक्ट्रिसिटी हा चॅप्टर होता. ओके, त्यात काही बेसिक गोष्टी आपण पाहिल्या होत्या, एकदा क्विकली रिवाइज करूयात त्या गोष्टी आणि पुढे जाऊया. इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट पाहण्याआधी आपल्याला माहित पाहिजे करंट काय आहे ते. वी शुड नो व्हॉट इज करंट. ओके, करंटची डेफिनेशन शॉर्ट मध्ये जर करंटला आपल्याला डिफाईन करायचं असेल तर आपण असं काय आपण म्हणतो, करंट इज नथिंग बट फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स. ओके, इलेक्ट्रॉन्सच्या फ्लोला आपण काय म्हणतो, करंट म्हणतो. ओके, करंट इज नथिंग बट युअर फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स. ओके, इन दिस वे वी डिफाइन करंट. आता हा जो काही करंट आहे, करंट फ्लो होतो कंडक्टर्स मधून. ओके, आपण हे पण पाहिलं होतं, मटेरियलचं क्लासिफिकेशन पण पाहिलं होतं नाइन्थला. त्यात आपण पाहिलं होतं की तीन प्रकारचे मटेरियल असतात, कंडक्टर असतात, इन्सुलेटर असतात आणि सेमी कंडक्टर असतात. ओके, यापैकी कंडक्टर्स जे असतात त्यातून करंट फ्लो होतो. कंडक्टर्स मधून करंट फ्लो होतो, हे झाली कंडक्टरची प्रॉपर्टी. आता या कंडक्टर मधून जेव्हा कधी करंट फ्लो होतो, हा करंट फ्लो होतोय इलेक्ट्रॉन्समुळे. त्यामुळे करंटला आपण डिफाईन करतो, करंट इज नथिंग बट फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स. ओके, आता करंटला डिफाईन केलं, करंटला आपण काय म्हणलं, करंट इज नथिंग बट फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स असं आपण म्हणलं. ओके, या करंटला मेजर करण्यासाठी एक युनिट आपण वापरतो, त्याला आपण म्हणतो एम्पियर. ओके, दिस करंट इज मेजर्ड इन टर्म्स ऑफ वन युनिट आणि याचं युनिट आहे एम्पियर. ओके, आणि इट इज डिनोटेड बाय कॅपिटल लेटर ए. जर आपल्याला याला एक्सप्रेस करायचं असेल तर वन एम्पियर, टू एम्पियर, लाईक दॅट असं आपण त्याला काय करतो, एक्सप्रेस करतो. ओके, इन दिस वे we express current in terms of ampere. Okay, so this is all about current and how it is measured, and tyacha unit pan apan pahilo. Okay, ampere unit hai current cha. Ata effects of electric current madhe आता आपण पुढे जाऊयात. इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट मध्ये जेव्हा कधी करंट फ्लो होईल, आता हा करंट नेहमीच सॉलिड कंडक्टर्स मधून फ्लो होतो असं काही नाही. समटाइम्स इट कॅन फ्लो थ्रू लिक्विड ऑल्सो, कंडक्टिंग सोल्युशन ज्याला आपण म्हणतो. ओके, जेव्हा कधी हा करंट फ्लो होतो, एखाद्या सॉलिड कंडक्टर मधून म्हणा किंवा एखाद्या लिक्विड सोल्युशन मधून म्हणा, तेव्हा त्या फ्लो होणाऱ्या करंटमुळे काही इफेक्ट्स आपल्याला बघायला मिळतात. ओके, whenever this current flows through a conductor or through a solution, then at that time we observe some effects. tyavelas aplyala kay effects baghayla miltat ani hech effects ya effects la jar apan carefully pahila ta he effect teen prakarche astat. okay, mhanje jevha kadhi current flow hoto, current jevha kadhi flow hoil ekhadya conductor madhun mana kiwa ekhadya conducting solution madhun mana, tar या करंटमुळे तीन वेगवेगळ्या प्रकारचे इफेक्ट्स आपल्याला बघायला मिळतात. त्यात पहिला इफेक्ट असतो हीटिंग इफेक्ट, हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. दुसरा असतो मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट आणि तिसरा असतो
केमिकल इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, असे तीन वेगवेगळ्या प्रकारचे इफेक्ट जनरली आपल्याला बघायला मिळतात. आणि हे इफेक्ट आपल्याला तेव्हा बघायला मिळतात जेव्हा करंट एकतर एखाद्या कंडक्टर मधून फ्लो होत असेल नाहीतर एखाद्या सोल्युशन मधून फ्लो होत असेल. ओके, दॅट मीन्स दॅट वेन एव्हर करंट फ्लोज थ्रू अ कंडक्टर ऑर थ्रू अ कंडक्टिंग सोल्युशन देन वी कॅन ऑब्झर्व सम इफेक्ट्स अँड दीज इफेक्ट्स आर ॲज फॉलोज, दॅट इज हिटिंग इफेक्ट, मॅग्नेटिक इफेक्ट अँड केमिकल इफेक्ट. असे तीन वेगवेगळ्या प्रकारचे इफेक्ट्स आपल्याला बघायला मिळतात. ओके, लोअर स्टँडर्डमध्ये म्हणजेच आठवीला आपण केमिकल इफेक्ट पाहिलेला आहे. ओके, तर या चॅप्टरमध्ये मेनली आपल्याला दोन इफेक्टवर फोकस करायचं आहे, ते म्हणजे हिटिंग इफेक्ट आणि दुसरं म्हणजे मॅग्नेटिक इफेक्ट. ओके, इन दिस चॅप्टर वी आर गोइंग टू फोकस ऑन टू डिफरंट इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट, दॅट इज हिटिंग इफेक्ट अँड मॅग्नेटिक इफेक्ट. ओके, आता हिटिंग इफेक्ट, मॅग्नेटिक इफेक्ट आणि केमिकल इफेक्ट असे इलेक्ट्रिक करंटमुळं तयार झालेले काही इफेक्ट आहेत, इलेक्ट्रिक करंटमुळं प्रोड्यूस झालेले काही इफेक्ट आहेत. हे इफेक्ट नेमके काय आहेत ते आपण एकदा रफली बघूयात. ओके, सगळ्यात पहिलं आहे हिटिंग इफेक्ट. हिटिंग इफेक्ट काय असते, जेव्हा एखाद्या कंडक्टिंग वायरमधून, कंडक्टिंग वायर म्हणजे असा वायर जो की मेटलचा बनलेला आहे, फॉर एक्झाम्पल कॉपर असू शकतो किंवा नायक अलॉयचा सुद्धा बनलेला असू शकतो तो, फॉर एक्झाम्पल नायक्रोम. ओके, एखादा कंडक्टिंग वायर आहे ज्यामधून की इलेक्ट्रिसिटी पास होऊ शकते, अशा वायरमधून जेव्हा करंट पास होईल, इलेक्ट्रिसिटी पास होईल, तेव्हा तो वायर हीट होणार आहे. तो वायर हीट होणार आहे म्हणजे काय, तर ते हीट विल बी प्रोड्यूस इन दॅट वायर. म्हणजेच काय, तर एखाद्या कंडक्टिंग वायरमधून, एखाद्या कंडक्टरमधून जेव्हा कधी इलेक्ट्रिसिटी फ्लो होते, जेव्हा कधी करंट फ्लो होतो, त्या करंटमुळं तो कंडक्टर गरम होतो, हीट होतो, आणि यालाच आपण हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट म्हणतो. ओके, आता हे असं का झालं, तर आपल्या सगळ्यांना माहित आहे कंडक्टर्स हॅव लार्ज नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स. कंडक्टर्स ज्याला आपण म्हणतो, मेटल ज्याला आपण म्हणतो, यांच्यामध्ये लार्ज नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स असतात. कॉपर घ्या, ॲल्युमिनियम घ्या, सिल्वर घ्या, गोल्ड घ्या, ओके, आयर्न घ्या, या सगळ्यांमध्ये लार्ज नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स अवेलेबल असतात. जेव्हा कधी करंट फ्लो होतो, या फ्री इलेक्ट्रॉनच्या मुवमेंटमुळं हीट जनरेट होते. हे इलेक्ट्रॉन जेव्हा मूव होत असतात या कंडक्टरमधून, तेव्हा त्यांच्या मुवमेंटमुळं हीट जनरेट होते, आणि ही हीट प्रोड्यूस झाली इलेक्ट्रॉनच्या मुवमेंटमुळं, आणि इलेक्ट्रॉनच्याच मुवमेंटला आपण काय म्हणलं होतं, करंट म्हणलं होतं. म्हणजे इनडायरेक्टली हीट इज प्रोड्यूस ड्यू टू करंट ऑर ड्यू टू मुवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन, यालाच आपण काय म्हणतो, हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट म्हणतो. ओके, व्हॉट इज हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट? हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट म्हणजे जेव्हा कधी करंट फ्लो होईल कंडक्टरमधून, तेव्हा तो कंडक्टर काय होईल, हीट होईल. कंडक्टर हीट झाला म्हणजे काय प्रोड्यूस झाली, हीट प्रोड्यूस झाली, यालाच आपण म्हणतो हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. ओके, सो दिस वॉज द फर्स्ट इफेक्ट, दॅट इज हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. सेकंड इज मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. ओके, आता मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट काय, इन शॉर्ट आणि सिम्पल वर्ड्समध्ये मी सांगतो तुम्हाला, जेव्हा कधी एखाद्या कंडक्टरमधून करंट फ्लो होतो, तेव्हा आपण आत्ताच पाहिले होते की त्या कंडक्टरमध्ये हीट प्रोड्यूस होते. ओके, आणि ती हीट आपण सेन्स करू शकतो. आपल्या घरी तसे काही एक्झाम्पल आहेत, वॉटर हीटर आहे, परत बरेच असे काही इलेक्ट्रिक गॅजेट्स आहेत ज्याच्या ज्यांना की आपण वापरतो आणि ज्यातून की हीट प्रोड्यूस झालेली आपल्याला लक्षात. हेअर ड्रायर सुद्धा आहे. ओके, असे बरेच काही एक्झाम्पल आहेत जिथं की आपण करंटला यूज करून हीट प्रोड्यूस करतो. ओके, अजून आपली शेगडी सुद्धा आहे, इलेक्ट्रिक आयन आहे, इस्त्री ज्याला आपण म्हणतो. या सगळ्यांमध्ये कोणतं प्रिन्सिपल यूज करतो आपण, हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. सेकंड आहे मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. आता हे मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट काय असते, तर जेव्हा कधी एखाद्या कंडक्टरमधून करंट फ्लो होतो, त्या कंडक्टरच्या आजूबाजूला मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होते. फॉर एक्झाम्पल, हा माझ्या हातातला हा मार्कर आहे, असा अज्युम करा की हा एक कंडक्टर आहे. जेव्हा कधी या कंडक्टरमधून, म्हणजेच या कंडक्टरमधून जेव्हा कधी करंट फ्लो होईल, याच्या आजूबाजूला म्हणजेच याच्या सराउंडिंगमध्ये या कंडक्टरमधून फ्लो होणाऱ्या करंटमुळं मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होईल, आणि यालाच आपण इन शॉर्ट मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट असं म्हणतो. व्हॉट इज मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट? तर जेव्हा कधी एखाद्या कंडक्टरमधून करंट फ्लो होईल, तेव्हा या कंडक्टरच्या अवतीभोवती याच्या सराउंडिंगमध्ये एक फील्ड जनरेट होते, आणि यालाच आपण मॅग्नेटिक फील्ड म्हणतो, आणि या इफेक्टला आपण म्हणतो मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. ओके, थर्ड आहे केमिकल इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. केमिकल इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट काय असते, तर जेव्हा कधी करंटला आपण एखाद्या कंडक्टिंग सोल्युशनमधून फ्लो करतो, तेव्हा त्या सोल्युशनमध्ये डिसोसिएशन ऑफ आयन आपल्याला बघायला मिळते. ओके, कॅटायन्स अँड अनायन्स डिसोसिएट होतात आणि ते वेगवेगळ्या इलेक्ट्रोडवर डिपॉझिट होतात.
त्याला आपण म्हणतो केमिकल इफेक्ट. ओके, हा केमिकल इफेक्ट इलेक्ट्रिक करंटचा हा केमिकल इफेक्ट आपण जनरली आपल्या आपल्या घरी आपण इलेक्ट्रिक सेल वापरतो. ओके, तिथं सुद्धा आपल्याला बघायला मिळतो. बरेच असे हे आहेत जिथे की आपल्याला केमिकल इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट बघायला मिळतो. ओके, इलेक्ट्रोलिसिसची एक प्रोसेस आपण पाहिली होती 8वीला 9वीला, त्यात सुद्धा केमिकल इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट असतो. ओके, कारण आपण त्या कंडक्टिंग सोल्युशन मधून करंट पास करून घेतो आणि जेव्हा कंडक्टिंग सोल्युशन मधून करंट पास होतो तेव्हा आयनचं डिसोसिएशन होते. अशा प्रकारे हे वेगवेगळे इफेक्ट करंटच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतात, यालाच आपण म्हणतो इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. ओके, व्हॉट इज इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट? जेव्हा कधी करंट पास होईल एखाद्या कंडक्टर मधून किंवा एखाद्या कंडक्टिंग सोल्युशन मधून, त्यामुळं आपल्याला काही इफेक्ट्स बघायला मिळतात आणि या इफेक्टला आपण इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट म्हणतो. हे इफेक्ट 3 प्रकारचे आहेत. कोणते कोणते? हीटिंग इफेक्ट, मॅग्नेटिक इफेक्ट आणि केमिकल इफेक्ट. हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट अँड केमिकल इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. ओके, सो दीज आर द डिफरंट इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. इन दिस चॅप्टर मेनली वी आर गोइंग टू फोकस अपॉन हीटिंग इफेक्ट अँड मॅग्नेटिक इफेक्ट ओनली. ओके, या चॅप्टरमध्ये आपल्याला हीटिंग इफेक्ट आणि मॅग्नेटिक इफेक्टवर फोकस करायचा आहे. केमिकल इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट यू हॅव स्टडीड ऑलरेडी. ओके, सो वी विल फोकस अपॉन हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट अँड मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. ओके, आता आपण थोडं पुढे जाऊयात. पुढे जाण्याआधी मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंटचं एक एक्झाम्पल मला तुम्हाला सांगायचंच राहिलं. जेव्हा कधी एखाद्या कंडक्टर मधून करंट फ्लो होतो, आपण आत्ताच पाहिलं होतं की तेव्हा त्या कंडक्टरच्या अवतीभोवती मॅग्नेटिक फील्ड तयार होते. तर आता हा कंडक्टर आहे फॉर एक्झाम्पल, आणि यातून हे असा करंट फ्लो होत आहे. तर या कंडक्टरच्या भोवती अशी ही अशी मॅग्नेटिक फील्ड तयार होते. ओके, आता ही मॅग्नेटिक फील्ड तयार झाली म्हणजे काय? तर इनडायरेक्टली तुमचा हा कंडक्टर ऍज अ मॅग्नेट म्हणून काम करतोय. आणि कंडक्टर मॅग्नेट म्हणून काम कधी करणार आहे? जेव्हा या कंडक्टर मधून काय फ्लो होईल? करंट फ्लो होईल. म्हणजेच एखादा नॉर्मल कंडक्टर जर आपण त्यातून करंट पास केला तर तो थोड्या वेळासाठी का होईना मॅग्नेट म्हणून ऍक्ट करतो. ओके, आपल्याला माहित आहे जेव्हा आपण बार मॅग्नेट पाहिलेले आहेत, बार मॅग्नेट, नॉर्थ साऊथ पोल असलेला बार मॅग्नेट, वरच्या बाजूला नॉर्थ, खालच्या बाजूला साऊथ, ह्या बार मॅग्नेटच्या अवतीभोवती नेहमी मॅग्नेटिक फील्ड असते. आणि ती मॅग्नेटिक फील्ड आपण फील करू शकतो. कसं फील करतो? जेव्हा कधी या बार मॅग्नेटच्या कॉन्टॅक्टमध्ये आपण एखादा मेटल आणतो, आयन आणतो, तेव्हा तो मेटल त्या मॅग्नेटकडे काय होतो? अट्रॅक्ट होतो. मेटल मॅग्नेटकडे अट्रॅक्ट झाला, कशामुळे झाला? कारण मॅग्नेटची मॅग्नेटिक फील्ड होती. ओके, सिमिलरली इफ आय ब्रॉट वन अनदर मॅग्नेट इन द प्रॉक्सिमिटी ऑफ धिस बार मॅग्नेट, या बार मॅग्नेटच्या अवती याच्या आजूबाजूला याच्या फील्डच्या मध्ये जर मी दुसरा मॅग्नेट आणला तेव्हा सुद्धा मी या मॅग्नेटची मॅग्नेटिक फील्ड एक्सपिरियन्स करू शकतो. ओके, पण हे जे काही आपण पाहिलं ते पाहिलं परमनंट मॅग्नेटसाठी. ओके, कंडक्टर कॅन ऑल्सो बिहेव लाईक मॅग्नेट. कंडक्टर मॅग्नेट सारखं बिहेव करू शकतात, पण कधी? जेव्हा आपण त्यातून करंट पास करणार आहे तेव्हा. म्हणजे जेव्हा एखाद्या कंडक्टर मधून आपण करंट पास करतो तेव्हा ते कंडक्टर ऍज अ मॅग्नेट म्हणून बिहेव करतात. ओके, यालाच आपण काय म्हणतो? मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट असं म्हणतो. ओके, सो दिस वॉज ऑल अबाउट इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. आपण रफली पाहिलं की किती किती प्रकारचे इफेक्ट्स इलेक्ट्रिक करंट प्रोड्यूस करू शकतो. आता आपण आपल्या चॅप्टरला सुरुवात करूयात. आपल्या चॅप्टरला सुरुवात करण्याआधी काही बेसिक इलेक्ट्रिक कंपोनंट्स अँड सिम्बॉल्स आपण रिवाइज करूयात. 9th स्टँडर्डमध्ये करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये ऑलरेडी आपण पाहिलेलं आहे बेसिक इलेक्ट्रिक कंपोनंट्स आणि त्यांचे सिम्बॉल्स आपण पाहिलेले आहेत. तरी सुद्धा एकदा रिवाइज करूयात कारण या चॅप्टरमध्ये आपल्याला त्यांची गरज पडणार आहे. ओके, सगळ्यात आधी हा सिम्बॉल आहे तुमच्या सेलचा. ओके, त्यानंतर हा सिम्बॉल आहे बॅटरीचा. हा सिम्बॉल आहे रजिस्टरचा. सेल, बॅटरी, रजिस्टर. त्यानंतर हे आहे की. ओपन की पण असू शकते, क्लोज की पण असू शकते. ही आहे क्लोज्ड की, आणि मी जर इथला डॉट काढून टाकला तर ही झाली आपली ओपन की. ओके,
हे काही बेसिक सिम्बॉल झाले. त्यानंतर हे आहे आपलं वोल्ट मीटर. त्यानंतर हे आहे ॲमीटर. वोल्ट मीटर कशासाठी यूज करतो आपण? वोल्टेज मेजर करण्यासाठी. आणि ॲमीटर कशासाठी यूज करतो आपण? करंट मेजर करण्यासाठी. ओके, सेलचा काय यूज आहे? सेल एका प्रकारचं सोर्स ऑफ एनर्जी आहे. आपल्या इलेक्ट्रिक सर्किटमध्ये जेव्हा कधी आपण सेल वापरतो किंवा सेल लावतो, तेव्हा या सेल लावण्यामागं किंवा हा सेल वापरण्यामागं आपला उद्देश काय असतो? आपल्याला एनर्जी पाहिजे असते. एनर्जीचा सोर्स सेल. जर असे एकापेक्षा जास्त सेल आपण एकत्र आणले तर आपण त्याला बॅटरी म्हणतो. ओके, इन द नेक्स्ट इज रजिस्टर. रजिस्टर काय असते? रजिस्टर इज अ डिवाइस विच अपोजेस फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट. आणि त्याचा सिम्बॉल असा आहे, त्याला आपण डिनोट करतो कॅपिटल लेटर आर न. ओके, काय करते काम रजिस्टरचं फंक्शन काय? तर रजिस्टर इज अ डिवाइस विच अपोजेस फ्लो ऑफ करंट. ओके, नेक्स्ट इज की. कीचं काम काय असते? करंटचा फ्लो कंट्रोल करणे हे काम असते कीचं. म्हणजेच एखाद्या सर्किटमधून करंट फ्लो होऊ द्यायचा असेल तर आपण क्लोज्ड की वापरतो. आणि जर आपल्याला करंट स्टॉप करायचा असेल त्या सर्किटमधून तर आपण ओपन की करतो त्याला. ओके, म्हणजे कीचं काम काय? कीचं फंक्शन काय? तर की अलाउज फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट. जर तुम्ही क्लोज्ड की यूज केलं तर तुम्हाला करंट फ्लो करून घेता येईल सर्किटमधून. आणि जर तुम्ही ओपन की कंडिशन वापरली तर तुमच्या सर्किटमधून करंट फ्लो होणार नाही. ओके, सो दिस वॉज ऑल अबाउट डिफरंट इलेक्ट्रिक कंपोनंट्स अँड देअर सिम्बॉल्स. वोल्ट मीटरचं फंक्शन पाहिलं आपण. वोल्ट मीटर इज यूज टू मेजर वोल्टेज ऑर पोटेन्शियल डिफरन्स. अँड ॲमीटर इज यूज टू मेजर करंट ऑर फ्लो ऑफ करंट. ओके, सो दिस वॉज ऑल अबाउट सम बेसिक इलेक्ट्रिक कंपोनंट्स अँड देअर सिम्बॉल्स. यात अजून एक, जेव्हा कधी वोल्ट मीटर आपण वापरू एखाद्या इलेक्ट्रिक सर्किटमध्ये, हे वोल्ट मीटर नेहमी पॅरलली कनेक्ट करतो आपण. ओके, पॅरलली म्हणजे काय? तर जो कोणता तुमचा आउटपुट डिवाइस आहे ज्याच्या अक्रॉस तुम्हाला वोल्टेज मेजर करायचा आहे त्याच्या पॅरलली आपण नॉर्मली वोल्ट मीटरला कनेक्ट करतो. वोल्ट मीटर इज ऑलवेज कनेक्टेड इन पॅरलल. आणि त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट ॲमीटर आहे. ॲमीटर इज ऑलवेज कनेक्टेड इन सिरीज. ओके, वोल्ट मीटर काय मेजर करते? पोटेन्शियल डिफरन्स किंवा वोल्टेज. आणि ॲमीटर काय मेजर करते? करंट. त्यामुळं वोल्ट मीटरला आपण पॅरलली कनेक्ट करतो सर्किटमध्ये आणि ॲमीटरला आपण कनेक्ट करतो सिरीजमध्ये एखाद्या सर्किटमध्ये. ओके, सो दिस वॉज ऑल अबाउट सम बेसिक कंपोनंट्स अँड वी हॅव ऑल्सो सीन देअर सिम्बॉल्स अँड देअर युजेस ऑल्सो. त्यांचे सिम्बॉल्स पण आपण पाहिले आणि त्यांचे युजेस पण आपण पाहिले. ओके, नाव वी विल मूव टुवर्ड्स द फर्स्ट पॉईंट ऑफ दिस चॅप्टर, दॅट इज इलेक्ट्रिक सर्किट. या चॅप्टरमधला सगळ्यात पहिला पॉईंट इलेक्ट्रिक सर्किट आहे, तो पॉईंट आता आपण बघूयात. इलेक्ट्रिक सर्किट काय असते ते पण बघूयात. ओके, इलेक्ट्रिक कंपोनंट्स पाहिल्यानंतर आता आपल्याला इलेक्ट्रिक सर्किट सहज समजू शकते. ओके, इलेक्ट्रिक सर्किट काय असते? तर हे आहे माझं वोल्ट मीटर. हे आहे माझं ॲमीटर. दिस इज की. दिस इज रजिस्टर. हा झाला पॉइंट ए, हा झाला पॉइंट बी. आणि या वोल्ट मीटरच्या अक्रॉस मी वोल्टेज मेजर करतो आणि याला मी नाव देतो व्ही ए बी. व्ही ए बी नाव कसं काय दिलं? आय एम मेजरिंग वोल्टेज बिटवीन पॉईंट ए अँड पॉईंट बी. सो आय हॅव नेम दिस ॲज व्ही ए बी. व्ही ए बी नथिंग, व्ही ए बी इज नथिंग बट वोल्टेज बिटवीन द पॉईंट्स ए अँड बी. ए आणि बीच्या मधलं वोल्टेज म्हणजेच या रजिस्टरच्या अक्रॉस असलेलं वोल्टेज. ओके, सो दिस इज वन सिम्पल इलेक्ट्रिक सर्किट. या इलेक्ट्रिक सर्किटमध्ये आपण इथे एक सेल वापरलेला आहे. या सेलची काहीतरी व्हॅल्यू असेल, 1 व्होल्ट, 2 व्होल्ट, 3 व्होल्ट म्हणा. आता या इलेक्ट्रिक सेलमुळं या सर्किटमधून करंट फ्लो होणार आहे, ज्याला की आपण डिनोट करतो आय न. हा करंट असा फ्लो होईल. ओके, म्हणजे या इलेक्ट्रिक सर्किटमध्ये करंटची डायरेक्शन काय? तर इथून निघालेला करंट. करंट ऑलवेज फ्लोज फ्रॉम पॉझिटिव्ह टर्मिनल टू निगेटिव्ह टर्मिनल. करंट नेहमी फ्लो होतो. करंटची डायरेक्शन कशी असते? करंट ऑलवेज फ्लोज फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. आता
सेलचा वरचा टर्मिनल हा पॉझिटिव्ह टर्मिनल आहे, तुमचा करंट इथून स्टार्ट होईल असा, इथून पहिल्यांदा येईल तो की जवळ. की तुमची क्लोज्ड की आहे, क्लोज्ड की ऑलवेज अलाउ द फ्लो ऑफ करंट. ओके, आपण थोड्या वेळापूर्वी आत्ताच पाहिलं होतं क्लोज की कंडिशन आपण तेव्हा यूज करतो जेव्हा आपल्याला करंट अलाउ करायचा असतो सर्किटमध्ये. ओके, इथं क्लोज्ड की कंडिशन आहे, त्यामुळे इथून आलेला करंट सेलच्या पॉझिटिव्ह टर्मिनल पासून आलेला करंट सगळ्यात आधी की पर्यंत येईल. की नंतर तो जाईल पॉईंट ए पर्यंत, ए पासून तो जाईल रजिस्टरमध्ये, रजिस्टरमधून तो बाहेर येईल पॉईंट बी, बी नंतर तो जाईल खाली ॲमिटरकडे, ॲमिटरकडून नंतर परत जाईल तो सेलच्या निगेटिव्ह टर्मिनलला. म्हणजेच काय तर या पूर्ण सर्किटमध्ये जर आपल्याला करंटचा पाथ समजून घ्यायचा असला, करंटचा पाथ काय हे बघायचा असला, तर तो आपण असा लिहू शकतो फ्रॉम पॉझिटिव्ह टू की, फ्रॉम की टू पॉईंट ए, फ्रॉम ए टू आर, फ्रॉम आर टू बी, फ्रॉम बी टू ॲमिटर, आणि ॲमिटरपासून परत बॅटरीच्या निगेटिव्हला. हे होतं पॉझिटिव्ह, त्यानंतर निगेटिव्ह, हा आहे तुमच्या करंटचा फ्लो. मॅडम दिसायला ना नाही तिकडचं. सो इन दिस वे करंट कॅन बी फ्लोन थ्रू दिस सर्किट. या सर्किटमधून करंट अशा प्रकारे फ्लो होऊ शकतो पॉझिटिव्ह पासून की पर्यंत, की पासून पॉईंट ए ला, ए नंतर रजिस्टरमध्ये जाईल, रजिस्टर पासून पॉईंट बी ला, बी नंतर ॲमिटर, ॲमिटर नंतर परत फिरून सेलच्या निगेटिव्ह टर्मिनलला. सो इन दिस वे इलेक्ट्रिक सर्किट वर्क्स. इलेक्ट्रिक सर्किट काय आहे तर इलेक्ट्रिक सर्किट इज नथिंग बट अरेंजमेंट ऑफ डिफरंट इलेक्ट्रिक कंपोनंट्स. ओके, इलेक्ट्रिक सर्किट इज नथिंग बट अरेंजमेंट ऑफ सम इलेक्ट्रिक कंपोनंट्स. आता ही अरेंजमेंट आपण कशासाठी करतो तर सगळ्यात सिंपल एक्झाम्पल आहे इलेक्ट्रिक सर्किटचं. आपल्या घरी आपण टॉर्च वापरतो. ओके, टॉर्चमध्ये काय असतं, एक लाईट असतो, त्यात तुम्ही सेल टाकता आणि जेव्हा तुम्ही त्या टॉर्चचं बटन दाबता तेव्हा त्या टॉर्चमधून लाईट बाहेर येतो. ओके, आता त्या केसमध्ये सुद्धा एक इलेक्ट्रिक सर्किट आपण तयार केलेलं आहे त्या टॉर्चमध्ये. कसं इलेक्ट्रिक सर्किट तयार केलं, इन्स्टेड ऑफ दिस रजिस्टर वी हॅव कनेक्टेड देअर वन इलेक्ट्रिक बल्ब. जेव्हा कधी तुम्ही इथं की आहे समजा, आता तसं एक बटन असते आपल्या टॉर्चला, जेव्हा हे आपण बटन दाबतो तेव्हा हे की क्लोज्ड की म्हणून काम करते आणि सेलमधून येणारा करंट तुमच्या बल्बपर्यंत येतो आणि तुमच्या बल्बमधून तुम्हाला लाईट बाहेर आलेला दिसतो. सगळ्यात बेस्ट आणि सिम्पल एक्झाम्पल आहे इलेक्ट्रिक सर्किटचं, तुमच्या घरची इलेक्ट्रिक टॉर्च ज्यात की तुम्ही सेल टाकता. ओके, सो इन दिस वे इलेक्ट्रिक सर्किट्स आर यूज्ड फॉर सम ॲप्लिकेशन्स. आता हे इलेक्ट्रिक सर्किट काय असतात आणि एका बेसिक इलेक्ट्रिक सर्किटचं एक्झाम्पल आत्ताच आपण पाहिलं. ओके, आता या इलेक्ट्रिक सर्किटचं एक्झाम्पल पाहिल्यानंतर थोडं इन डिटेल आपण याला स्टडी करूयात. या इलेक्ट्रिक सर्किटला स्टडी करताना आता आपण पॉवरचा, व्होल्टेजचा आणि करंटचा विचार करूयात आणि याच्यासाठी एक मॅथमॅटिकल रिलेशन लिहूयात. ओके, सो इन दिस सर्किट इफ यू ऑब्झर्व केअरफुली देन वी कॅन से दॅट धिस सेल इज नथिंग बट द सोर्स ऑफ एनर्जी. धिस सेल इज नथिंग बट द सोर्स ऑफ एनर्जी फॉर धिस सर्किट. या सर्किटसाठी हा सेल सोर्स ऑफ एनर्जी आहे. ओके, आता या सर्किटसाठी हा सेल सोर्स ऑफ एनर्जी आहे म्हणजे नेमकं काय, तर या सेलमुळं या सर्किटमधून करंट फ्लो होतोय. सेलमधून सर्किट, सेलमुळे या सर्किटमधून जो काही करंट फ्लो व्हायला, या करंटमुळं आपल्याला काही इफेक्ट्स बघायला भेटतील. ते इफेक्ट हीटिंग इफेक्ट असू शकतो, मॅग्नेटिक इफेक्ट असू शकतो किंवा केमिकल इफेक्ट असू शकतो. आपल्या या केसमध्ये रजिस्टरमधून करंट फ्लो होतोय आणि जेव्हा कधी रजिस्टरमधून करंट फ्लो होतो तेव्हा आपल्याला हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट बघायला मिळतो. ओके, आता हे असं का, तर रजिस्टर इज अ डिवाइस विच अपोजेस फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट. या रजिस्टरमधून जेव्हा कधी करंट फ्लो होणार आहे त्यामुळं तेव्हा हा रजिस्टर त्या करंटला काय करेल, अपोज करेल. त्या करंटच्या फ्लोला काय करणार आहे, अपोज करणार आहे. आणि जेव्हा कधी या फ्लोला, या रजिस्टरमुळं जे काही अपोजिशन क्रिएट होईल, या अपोजिशनमुळं हीट सुद्धा प्रोड्यूस होते. म्हणजेच जेव्हा कधी एखाद्या रजिस्टरमधून करंट फ्लो होत असतो त्यामुळं त्या रजिस्टरमध्ये हीट प्रोड्यूस होत असते. आता या सर्किटमध्ये कोइन्सिडेंटली आपण रजिस्टर यूज केला त्यामुळं आपण डेफिनेटली असं सांगू शकतो की इथं हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट आपल्याला बघायला मिळेल. इथं आपल्याला हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट कसं काय बघायला मिळेल, कारण आपण इथं काय यूज केलेला आहे, रजिस्टर यूज केलेला आहे. ओके, आता या सगळ्याला आपण इन डिटेल थोडं मॅथमॅटिकल
एक्सप्रेशनच्या आणि एका डेरिव्हेशनच्या मदतीनं स्टडी करूयात. ओके, आता एक जनरल इक्वेशन आपल्याला माहित आहे, सातवी आठवी पासून एक इक्वेशन आपण स्टडी करतोय. आपण पॉवर, पॉवर इज नथिंग बट इट इज द रेशो ऑफ एनर्जी अँड टाइम. पॉवरला आपण काय म्हणतो, पॉवर इज नथिंग बट एनर्जी डिवायडेड बाय टाइम. ओके, डे टू डे लाईफ मध्ये याला आपण असं पण म्हणू शकतो, पॉवर इज नथिंग बट द रेट ऍट विच एनर्जी इज डेसिपेटेड. आपल्या बॉडीसाठी आपण असं म्हणू शकतो, पॉवर इज नथिंग बट द रेट ऍट विच एनर्जी इज डेसिपेटेड. आपण म्हणतो ना एखादा पर्सन पॉवरफुल आहे म्हणतो. पॉवरफुल आहे म्हणजे काय, तर तो पर्सन जास्त वेळ काम करू शकतो किंवा जास्त वेळ एखादा लोड कॅरी करू शकतो, त्याला आपण पॉवरफुल म्हणतो. पॉवरफुल म्हणजे काय, तर त्याची एनर्जी विथ रिस्पेक्ट टू टाइम कशी आहे हे आपण त्याच्या पॉवरवरून समजतो. फॉर एक्झाम्पल, दोन माणसं आहेत, एक माणूस एक तास काम करू शकतो आणि दुसरा माणूस दोन तास काम करू शकतो तेच काम. तर आपण जो तेच काम जो पर्सन दोन तास करू शकतो त्याला आपण पॉवरफुल म्हणतो. का म्हणतो, कारण जास्त टाईमसाठी त्यानं काम केलं. ओके, सो इन दिस वे वी कॅन डिफाईन पॉवर. हे थोडं जनरलाइज डेफिनेशन झाली पॉवरची. आणि पण या पॉवरचं जर आपल्याला मॅथमॅटिकल रिलेशन लिहायचं असेल तर आपण काय लिहितो, पॉवर इज नथिंग बट एनर्जी डिवायडेड बाय टाइम. आता पॉवरचं हे जे काही रिलेशन आहे ते आपण आपल्या या सर्किटसाठी यूज करूयात. आपल्या या सर्किटसाठी पॉवरचं हे रिलेशन आपण कसं यूज करू शकतो, या पॉवरला आपण नुसतं पॉवर न म्हणता आपण याला इलेक्ट्रिक पॉवर म्हणूयात, कारण आपण इथं इलेक्ट्रिक सर्किटबद्दल बोलतोय. ओके, सो फॉर आवर केस इन्स्टेड ऑफ पॉवर वी विल कॉल इट एज इलेक्ट्रिक पॉवर. सो इलेक्ट्रिक पॉवर इज नथिंग बट एनर्जी डिवायडेड बाय टाइम. पण आता ही एनर्जी आपल्या बॉडीमधल्या एनर्जी सारखी आहे का, नाही आहे. ही एनर्जी आपण सेलच्या मदतीनं दिलेली आहे, त्यामुळे या एनर्जीला आपल्याला इन टर्म्स ऑफ वोल्टेज पोटेन्शियल डिफरन्स आपल्याला एक्सप्रेस करावं लागेल. ओके, आता नीट लक्ष द्या एकदा ही सर्किट डायग्राम. ओके, या सर्किट डायग्राम मध्ये एक अझम्पशन आपल्याला असं करायचं आहे की असं अज्युम करा की देर इज अ 1 कुलोम ऑफ चार्ज ऍट दिस पॉइंट. 1 कुलोम ऑफ चार्ज आहे पॉइंट ए ला. ओके, जेव्हा कधी मी इथं सेल कनेक्ट करेल तेव्हा या सेलनं या सेल मधून मिळालेल्या एनर्जीमुळे हा 1 कुलोम ऑफ चार्ज इथून म्हणजेच पॉइंट ए पासून असा तो खाली जाईल. कुठपर्यंत जाईल, तो पॉइंट बी पर्यंत जाईल. हा 1 कुलोम ऑफ चार्ज पॉइंट ए पासून पॉइंट बी पर्यंत जाईल. कशामुळे जाईल, कारण आपण काय यूज केलं, इथं सेल यूज केला. या सेलनं प्रोव्हाइड केलेल्या एनर्जीमुळं हा 1 कुलोम ऑफ चार्ज पॉइंट ए पासून पॉइंट बी पर्यंत मूव्ह करेल. जेव्हा कधी हा 1 कुलोम ऑफ चार्ज इथून इथपर्यंत जाईल त्यामुळं करंट फ्लो होईल. ओके, आता या सगळ्या याच्यात, या सगळ्या प्रोसेसमध्ये करंट फ्लो व्हायला का फ्लो व्हायला, कारण 1 कुलोम ऑफ चार्ज मूव्ह झाला पॉइंट ए पासून पॉइंट बी पर्यंत. ही कंडिशन आपण जस्ट अज्युम केलेली आहे. ओके, ऍक्च्युली इथला चार्ज जास्त पण असू शकतो, पण आपल्या कॅल्क्युलेशनसाठी आपण अज्युम केलं की इथं किती चार्ज होता, 1 कुलोम ऑफ चार्ज होता. ओके, आता 1 कुलोम ऑफ चार्ज पॉइंट ए पासून पॉइंट बी पर्यंत आला. हा चार्ज पॉइंट ए पासून पॉइंट बी पर्यंत येताना जी काही एनर्जी आपल्याला लागली, या एनर्जीला आपण असं लिहितो व्ही ए बी, दॅट इज व्होल्टेज इन बिटवीन पॉइंट ए अँड बी इन टू द चार्ज ट्रान्सफर फ्रॉम पॉइंट ए टू बी. पॉइंट ए टू बी किती चार्ज ट्रान्सफर केला आपण, 1 कुलोम. क्यू इज इक्वल टू 1 कुलोम. व्ही ए बी इंटू क्यू, व्ही ए बी इज नथिंग बट पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस पॉइंट ए अँड बी, ज्याला की आपण इथं मेजर केलं आणि त्याला मल्टिप्लाय केलं आपण चार्ज ना. वेन वी मल्टिप्लाय व्होल्टेज दॅट इज पोटेन्शियल डिफरन्स विथ चार्ज वी गेट अमाऊंट ऑफ एनर्जी. आणि ही एनर्जी कुठून आली, सेल पासून आली. ओके, क्लिअर क्लिअर रिलेशन आहे. खाली आहे टाइम, त्यामुळे इथं लिहा स्मॉल टी. ओके, आता तिथं जे काही रिलेशन आलं, पी इज इक्वल टू व्ही ए बी इन टू क्यू डिवायडेड बाय टी, याला असं आपण सेपरेट करूया. क्यू डिवायडेड बाय टी, व्हॉट इज क्यू, क्यू इज युअर चार्ज, टी इज युअर टाइम. ओके, चार्ज डिवायडेड बाय टाइम, यालाच आपण काय म्हणू शकतो, करंट म्हणू शकतो. त्यामुळं याला हे इक्वेशन आपण असं सुद्धा लिहू शकतो, पी इज इक्वल टू व्ही ए बी इन टू आय. सो दिस इज द इक्वेशन ऑफ इलेक्ट्रिक पॉवर. इलेक्ट्रिक पॉवर इज इक्वल टू व्होल्टेज इन टू करंट, असं सुद्धा आपण म्हणू शकतो. तर या सर्किटसाठी किती इलेक्ट्रिक पॉवर डेसिपेट झाली किंवा किती इलेक्ट्रिक पॉवर यूज झाली, तर हे आपण असं कॅल्क्युलेट करू शकतो, पी इज इक्वल टू व्ही ए बी इन टू आय, वेअर व्ही ए बी इज द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस पॉइंट ए अँड बी अँड आय इज द करंट फ्लोईंग थ्रू दॅट
पॉइंट ए अँड बी. ओके, ए आणि बी मध्ये आय अमाऊंट ऑफ करंट फ्लो होतोय क्यू चार्ज मुळे, आणि ए आणि बी मध्ये असलेलं पोटेन्शियल डिफरन्स काय व्ही ए बी आहे. हे झालं पॉवरचं रिलेशन. ओके, सो दिस इज युअर मॅथमॅटिकल रिलेशन फॉर इलेक्ट्रिक पॉवर. इलेक्ट्रिक पॉवरसाठी हे रिलेशन झालं. आता याच रिलेशनला आपण थोडा अजून वेगळ्या पद्धतीने यूज करू शकतो. आपल्याला सगळ्यांना माहीत आहे जेव्हा कधी या रजिस्टरमधून करंट फ्लो होणार आहे, या रजिस्टरमध्ये हीट प्रोड्यूस होणार आहे. ओके, सो हीट इज ऑल्सो वन काइंड ऑफ एनर्जी. म्हणजेच या रजिस्टरमधून जेव्हा कधी करंट फ्लो होईल, जेव्हा 1 कुलोम ऑफ चार्ज ए पासून बी पर्यंत जाईल, तेव्हा इथून काय फ्लो होणार आहे, करंट फ्लो होणार. आणि या करंटमुळे या रजिस्टरमध्ये काय प्रोड्यूस होणार आहे, हीट एनर्जी प्रोड्यूस होणार आहे. आता ही हीट एनर्जी किती प्रोड्यूस होईल हे सुद्धा आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. तर आपण आत्ताच पाहिलं होतं पॉवर इज इक्वल टू एनर्जी डिवायडेड बाय टाइम. आता एनर्जी कोणती एनर्जी, हीट एनर्जी. देअरफॉर वी कॅन से दॅट एनर्जी इज इक्वल टू पॉवर इन टू टाइम. या टाइमला आपण इकडे घेऊ शकतो. ओके, हीट एनर्जी इज इक्वल टू पॉवर इन टू टाइम. आता पॉवर तर आपण कॅल्क्युलेट केलं. ओके, वी हॅव ऑलरेडी कॅल्क्युलेटेड पॉवर. ओके, पॉवर कसं कॅल्क्युलेट केलं आपण, इथं पॉवरचं रिलेशन मिळालं आपल्याला. काय होतं रिलेशन, व्ही ए बी इंटू आय इंटू टी. ओके, व्ही ए बी इंटू आय इंटू टी हे रिलेशन आपल्याला मिळालं. ओके, आता व्ही ए बी काय आहे, व्ही ए बी इज नथिंग बट पोटेन्शियल ड्रॉप अक्रॉस पॉईंट ए अँड बी. आणि आपण ओहम्स लॉ पाहिला होता 9th मध्ये असताना, व्ही इज इक्वल टू आय आर. त्यामुळे या व्ही ए बीला मी असं पण लिहू शकतो आय इंटू आर. आर काय, रजिस्टर तुमचा. परत आय ला आय रिपीट ॲज इट इज, आणि टी ला टी. ओके, आता कॉमन टर्म्स एकत्र घेऊयात. याला मी लिहू शकतो आय स्क्वेअर, इथं लिहू शकतो आर, इथे लिहू शकतो टी. इथं आलं माझं इक्वेशन एच. एच इज नथिंग बट द हीट एनर्जी. हीट एनर्जी प्रोड्यूस्ड इन दिस रजिस्टर विल बी इक्वल टू एच इज इक्वल टू आय स्क्वेअर आर टी. दिस इज द इक्वेशन फॉर हीट energy which is produced in this resistor R, and this is the equation for voltage drop or potential difference sudha apan manu shakto jala. Okay, voltage drop across AB. Don relation aplyala milale, ek milale sorry voltage drop nahi, itha power ye. This is the relation for power. This is the relation for power. Okay, हे एक पहिलं रिलेशन पॉवरचं, आणि हे दुसरं रिलेशन हीट एनर्जीचं. म्हणजेच कोणत्याही सर्किटमधून जेव्हा आपण त्या रजिस्टर कनेक्ट केलेला असेल, आणि जेव्हा त्या सर्किटमधून करंट फ्लो होत असेल, तेव्हा त्या सर्किटनं किती पॉवर यूज केली किंवा किती पॉवर तिथं डेसिपेट झाली, ती पॉवर आपण कॅल्क्युलेट करू शकतो पी इज इक्वल टू बी ए बी इंटू आय या इक्वेशननं, किंवा एच इज इक्वल टू आय स्क्वेअर आर टी या इक्वेशनं आपण त्या सर्किटमध्ये किती हीट जनरेट झाली हे सुद्धा आपण कॅल्क्युलेट करू शकतो. हे झालं आपलं अमाऊंट ऑफ हीट एनर्जी प्रोड्यूस आणि अमाऊंट ऑफ पॉवर या दोघांसाठीचे रिलेशन. आता हे मॅथमॅटिकल डेरिवेशन तुमच्या बुकमध्ये पण दिलेलं आहे page number 48. ओके, मी तुम्हाला सजेस्ट करतो एकदा टेक्स्टबुक वाचून घ्या. page number 48 हे डेरिवेशन व्यवस्थित दिलेलं आहे. आणि तुम्हाला हे समजण्यासाठी या सेशनचा रेकॉर्डेड व्हिडिओ सुद्धा मी आता थोड्या वेळात टाकणार आहे. ओके, तो व्हिडिओ सुद्धा वाटलंच तर एकदा परत बघून घ्या. ते थोडे कॉम्प्लिकेटेड कन्सेप्ट आहेत. तुम्ही जर स्लोली वाचत गेलात आणि 9th जर तुम्ही बेसिक रिकॉल करून हा चॅप्टर जर वाचलात, तर तुम्हाला हे अजून इझिली समजायला मदत होईल. सो वी विल कन्क्लूड अवर सेशन टुडे हियर. आपण इथं आजचं सेशन कन्क्लूड करूयात. आय थिंक थोडा वेळ बाकी आहे. तुमचे काही डाऊट्स असतील तर मेसेज करा. ओके, आपला जो थोडा वेळ आहे, तुमचे काही डाऊट्स असतील तर मेसेज करा. हॅलो, चॅट ऑप्शन ओपन आहे, तुम्ही मेसेज करू शकता. ओके, स्टिल वी हॅव सम टाइम.